अध्यक्ष महोदय, पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी असे हल्ले अजिबात होता कामा नये. शिक्षणासाठी 24 तास कार्यरत असतात, अनेक वेळा जीवाची पर्वा न करता ते आपलं कर्तव्य बजावतात, आणि कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर अलीकडे हल्ले होण्याचं प्रमाण अध्यक्ष महोदय वाढलेलं आहे. पोलिसांवर हल्ला झाल्याच्या जवळपास 30 घटना ह्या अलीकडच्या 3 महिन्यामध्ये घडलेल्या आहे. खाकीतील जर म्हणजे त्यांना कोण सिंग म्हणतो कोण म्हणतो, पण खाकीतील आमच्या पोलिसांना आपल्या धाक जर फक्त चित्रपटापुरताच मर्यादित राहिल्याचं जर पाहायला मिळतं. अध्यक्ष महोदय तुम्ही बघा, अंगावर थेट त्यांच्या गाडी घातली जाते, गाडी सोबत त्यांना फरफटत नेलं जातं. लोकांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून धावून जाणं अशा घटना घडतायत. मी तुमच्या लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे मुंबई, एका आरोपीनं पोलीस ठाण्यात 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की केली. योगेश खरात पोलीस उपनिरीक्षक याच्या हाताला चावा घेतल्याची घटना आहे. काळबादेवी वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार सुरेश जाधव हे यामलदास गांधी जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना एका दुचाकी चालकाला थांबवण्याचा त्यांनी इशारा केला, मात्र दुचाकी चालकाने न थांबता जाधव यांना फरफटत नेलं. जाधव जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाडी बंदर जंक्शन येथे फ्रीवेच्या उतारावर वाहतूक पोलीस सत्यवान सोनोने वाहनांची तपासणी करत असताना विना हेल्मेट ट्रिपल जात असताना त्यांनी थांबवलं. पोलीस मोटरसायकल चालकांनी त्यांना धडक दिली अध्यक्ष महोदय, आणि सोनोने यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. देवनार पोलीस ठाण्याचे संदीप मोहिते गोवंडी देवराज लाईन झोपडपट्टीत आरोपीला पकडायला गेले. अध्यक्ष महोदय त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली. एकंदरीत राज्यात पोलिसांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला होण्याच्या ज्या घटना घडत आहेत, आता नागरिकांना ते 24 तास संरक्षण देतात, त्यांचं काम करत असताना पोलिसांनाच आता संरक्षण द्यायची वेळ आली. संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटरसायकली, इतर व्यवस्था पुरवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याच्यासाठी असे हल्ले अजिबात होता कामा नये. मगाशी जसे एका उत्तरामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही त्यांना मोका किंवा असे काहीतरी गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांना गोवण्याचा प्रयत्न करू, तशा पद्धतीनं काहीतरी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे ना. नाहीतर अध्यक्ष महोदय, जर तुमच्या कुणाच्या बंदोबस्ताला पोलीस असले तरी त्या पोलिसांनाच मारून ज्याचा बंदोबस्त आलाय त्यालाही मारायला मागे पुढे बघणार नाही. ह्या घटना घडतायत, कृपया आपण शासनाने सगळं माहितीची नोंद घ्यावी.